कैलासवासी माधवराव पाटील यांची 96वी जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी. मुरुम तारीख 10. ग्रामीण भागातील गोरगरीब होतकरू मुलामुलींना शिक्षणाची सेवा सुविधा निर्माण करून शैक्षणिक संकुलन उभे करणारे, शेती उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने विठ्ठलसाई सहकार कारखान्याची उभारणी करणारे, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कैलासवासी माधवराव काका पाटील यांची 96वी जयंती मुरुम शहरात विविध ठिकाणी रविवारी तारीख 10 रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कैलासवासी माधवराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बापूराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शरण पाटील, विराट कल्याणी, ॲडव्होकेट राजासाहेब पाटील, शरद पाटील, प्रशांत पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळे, प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड, प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे, प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत जावळे, उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट व्ही एस आळंगे, श्रमजीवी संस्थेचे संचालक मल्लिनाथ दंडगे, डॉक्टर सतीश शेळके, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम बी अतनी, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, पवन बनसोडे, श्रीकांत बेंडकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने परिसरातील गरीब लोकांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले. शहरातील कैलासवासी माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन, मुरुम, कोतळी, बुसणी व नूतन विद्यालय आदी ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.